देशात 3 महिन्यांनंतर सर्वाधिक कोरोना बाधितांची नोंद. मागील 24 तासात 4,041 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली. गुरुवारी दिवसभरात 10 रुग्णांचा मृत्यू झालाय. ही मार्च महिन्यानंतर देशात झालेली सर्वाधिक रुग्णवाढ आहे. कोरोनाबाधितांची संख्या ही 3,000वरून 4,000वर पोहोचली आहे. प्रियंका गांधी यांनाही कोरोनाची बाधा. काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पाठोपाठ त्यांच्या कन्या आणि काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्याची माहिती त्यांनी स्वतःच दिली आहे. त्यांनी आता विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतलाय. दिल्लीतील हरिजन वस्ती आणि रस्त्यांची नावं डॉक्टर आंबेडकर करणार, केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील हरिजन नाव असलेल्या रस्ते आणि वस्त्यांना डॉक्टर आंबेडकर यांचं नाव देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. देशभरामध्ये नामांतरावरून वाद होत असतानाच केजरीवाल सरकारनं घेतलेल्या या नामांतराच्या निर्णयाचं मात्र समाजातील सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता संपली. भाजपनं तिसरा उमेदवार कायम ठेवल्यानं चुरस निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी एकूण 7 उमेदवार रिंगणात कायम राहिलेत. या जागेवर भाजपनं तिसरा उमेदवार दिला होता, तो मागं घ्यायला लावून निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीनं केला, पण त्याला भाजपनं प्रतिसाद दिलेला नाही. त्यांनी आपला तिसरा उमेदवार धनंजय महाडिक यांची उमेदवारी कायम ठेवल्यानं या निवडणुकीत आता भाजप आणि महाविकास आघाडीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. लवकरच समजेल असं म्हणत पंकजा मुंडे यांनी दिले विधान परिषद उमेदवारीचे संकेत. गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्यावरून चर्चांना उधाण आलं होतं. मात्र भाजपनं दोन्ही राज्यसभा उमेदवारांची नावं घोषित केल्यानं या चर्चेला पूर्णविराम मिळाला. राज्यसभेचा विषय संपल्यानंतर आता राज्यात विधान परिषद निवडणुकांसाठी पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळणार का या विषयाचे तर्क वितर्क लढवले जात आहेत. राज्य शासनानं मागवली ओबीसी मतदारांची टक्केवारी. ओबीसी आरक्षणामुळं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील हे स्पष्ट होत नसतानाच आता राज्य सरकारच्या नगरविकास विभागानं महापालिका हद्दीत ओबीसी मतदारांची टक्केवारीची माहिती महापालिकेकडून मागवली आहे. महापालिकेनं ही माहिती पुणे विभागीय आयुक्तांकडे 10 जूनपर्यंत सादर करायची आहे. नेटिझन्सनं ऐश्वर्या रायला दिला मेकअप आणि स्टायलिस्ट बदलण्याचा सल्ला. सोशल मीडियावरील युजरला ऐश्वर्याची शैली आणि मेकअप आवडत नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं सोशल मीडियावरील युजर्सनी ऐश्वर्याची स्तुती करण्याऐवजी माजी जागतिक सौंदर्यवतीला फॅशन स्टायलिस्ट बदलण्याचा सल्ला दिलाय. सैफ अली खान इंस्टाग्रामवर वापरतो फेक अकाउंट. अभिनेता सैफ अली खान सोशल मीडियावर सक्रिय नाही, मात्र अभिनेत्री करीना ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. एकेकाळी सैफ सोशल मीडियावरही होता आणि तो फेक अकाउंटचाही वापर करायचा याचा खुलासा खुद्द सैफ अली खाननं एका मुलाखती दरम्यान केलाय. पुणे महापालिका घेणार ग्रुप मेडिक्लेम पॉलिसी. महापालिकेचे कर्मचारी आणि नगरसेवकांसाठी CHS अंतर्गत राबवण्यात येणारी आरोग्य योजना पुढील काळात इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून राबवण्यासाठी प्रशासनानं पावलं उचलली आहेत. उपचारांसाठी बिल हे ग्रुप इन्शुरन्सच्या माध्यमातून करण्यासाठी इन्शुरन्स ब्रोकर नियुक्तीसाठी प्रशासनानं प्रस्ताव मागवलेत. महालक्ष्मी कोयना आणि महाराष्ट्र एक्सप्रेस ही धावणार विजेवर. सध्या पुणे ते मिरज दरम्यान जुन्या ट्रॅकवरील विद्युतीकरण पूर्ण करण्यात आलंय. आता महालक्ष्मी आणि कोयना आणि महाराष्ट्र एक्सप्रेस या गाड्या विजेवर चालणार आहेत. एसटी बस आणि स्विफ्ट कारचा भीषण अपघात, पुण्यातील एकाचा जागीच मृत्यू. औरंगाबाद महामार्गावरील कांगोणी फाटा शिवारात बसची स्विफ्ट कारला धडक बसून भीषण अपघात झालाय. या अपघातात कार चालक ठार झाला असून दोघेही जखमी झालेत. अतिक्रमण हटवून वारकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करण्याची शासनाकडे मागणी. श्री संत तुकाराम महाराज यांचा 337वा आषाढी वारी पालखी सोहळा शनिवार दिनांक 25 रोजी लोणी काळभोर इथं मुक्कामी येतोय. येथील पालखी तळासाठी 10 वर्षांपूर्वी जागा आरक्षित करण्यात आली आहे. सदर जागेवरील अतिक्रमण हटवून वारकऱ्यांसाठी आवश्यक त्या सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्तांनी शासनाकडे केली आहे. प्लास्टिकला नष्ट करणाऱ्या एन्झाईमचा शोध लागलाय. केवळ 8 दिवसात प्लास्टिक आता नाहीसं होऊ शकतं.
पर्यावरणात अनेक ठिकाणी पसरलेला प्लास्टिक नष्ट होण्यासाठी 500 वर्ष लागतात असा एक अंदाज आहे. पण आता अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी अशा एका एन्झाईमचा शोध लावलाय, त्यामुळं प्लास्टिक फक्त 8 दिवसात समूळ नष्ट होऊ शकतं. इंग्लंडचा जॅक लीच दुखापतीमुळे जायबंदी. न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी क्षेत्ररक्षण करताना इंग्लंडचा डावखुरा लेग स्पिन गोलंदाज जॅक लीचला गंभीर दुखापत झालीय. लीच दुखापतीनंतर या कसोटीतच नव्हे तर संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर पडलाय. ऑस्ट्रेलियाच्या संघात झालीय कोरोनाची एंट्री. श्रीलंका दौऱ्यापूर्वीच ऑस्ट्रेलिया संघात कोरोनाची एंट्री झाल्यामुळं ही मालिका संकटात सापडण्याची शक्यता व्यक्त केली जाते. संघाचे मुख्य प्रशिक्षक अँड्रू मॅकडॉनल्ड यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळानं दिली आहे.